बेस्टचं खासगीकरण होणार नाही, विरोधकांचा आरोप निराधार असल्याचा महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलेला आहे. मुंबई आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या बेस्टचे खासगीकरण होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. ही चर्चामध्ये काहीही तथ्य नसल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलेलं आहे. या चर्चेत काहीच तथ्य नसल्याची माहिती मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. बेस्टचं खासगीकरण नाही हा विरोधकांचा आरोप निराधार आहे अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रक्ताचा तुटवडा असल्यामुळे लोकांनी रक्तदान करावं असं आवाहन केलं होतं. त्यानंतर शिवसह्याद्रीकडून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. अनेक लोक रक्तदानाकरिता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आव्हानाला चांगला प्रतिसाद देत असल्याचं देखील महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे. समाजाला या रक्तदात्या रक्ताची ज्याला ज्याला गरज लागेल त्याला त्याला ते रक्त मिळावं अशा भावनेने आत्तापर्यंत सकाळपासून ते घेतल्यापासून मला वाटतं 350 वरती रक्ताच्या बॉटल झालेले आहेत. ठिकठिकाणी अशा पद्धतीने रक्तदान मिळत आहे. रक्तदात्यांचे पण खरंच मनापासून आभार मानले पाहिजे, कारण एक रक्तदाता हा 3 लोकांचे प्राण वाचवतो आणि 3 लोकांचे जेव्हा प्राण वाचतात तेव्हा ते अदृश्य ब्लेसिंग ज्याला आशीर्वाद म्हणतो ते आपोआप सगळ्यांना मिळतात. आणि हा फार मोठा यज्ञ आहे. रक्त सांडवणारे आणि रक्तदाते ह्या दोघांनाही फार महत्त्व आहे. जे आमचे ज्यांनी सर्वांनी हा महाराष्ट्र घेण्यासाठी म्हणा किंवा बॉर्डरवर लढणारे सैनिक म्हणा हे रक्त सांडवतात सांडतं, पण ते पण योद्धे. तर रक्तदाता देणारा सुद्धा हा योद्धाच असतो, कारण ती भावना आपल्याला होणे आणि माझ्यामुळे तिघांचे प्राण वाचणार आहे ही भावना असणे फार मोठी हे आहे. आणि हा समाज म्हणजे भारतामध्ये असलेले सगळेच महाराष्ट्रात असलेली संस्कृती संस्कार हे सगळे बरोबर आता कामाला लागलेले आहेत. COVID-19 कोरोनाच्या आजारामध्ये सगळ्यांना कळून चुकलं आहे की माणुसकीचं दर्शन हे सगळीकडे आपल्याला दिसतंय. आणि त्या पद्धतीने मुख्यमंत्री ज्या पद्धतीने आज पूर्ण महाराष्ट्र ह्या COVID-19 पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या कोविडवर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. आजही कोरोना संपलेला नाही, कोरोनाला अटोक्यात आणलं आहे आपण, पण संपला नाही आहे, तेवढाच डेंजर आहे. म्हणून प्रत्येकाने किमान आपल्याला वॅक्सिन मिळेपर्यंत आपण घेईपर्यंत सोशल डिस्टन्सिंग मास्क हा वापरलाच पाहिजे, जेणेकरून इतर प्रगत देशांमध्ये किंवा राज्यांमध्ये जी सेकंड लाट आलेली आपण बघतोय ती आपल्याकडे येऊ नये म्हणून अटोक्यात